दोन्ही नेत्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत, पण याच संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. राष्ट्रवादीची भूमिका अधिक तपशिलानं समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आता आपल्यासोबत आहेत. नवाब मलिक, आपण बघतोय काय काय प्रतिक्रिया उमटतायत. भाजपची प्रतिक्रिया ऐकली आणि खास करून हुसेन दलवाईनी नेमकी काय टीका केली ही देखील आपण ऐकली. या सगळ्यावर राष्ट्रवादीला नेमकं काय म्हणायचं आहे? असं आहे की प्रफुल्ल भाईनी जे इंग्रजीत दिलेला स्टेटमेंट हुसेन भाईला नीट कळलंच नाहीये. म्हणजे या स्टेटमेंट मध्ये कुठेही मोदीला क्लीन चिट देण्याबाबत प्रफुल्ल भाईनी कुठल्याही प्रकारचे वक्तव्य केलेले नाही. त्यांचं म्हणणं आहे की कोर्टाचा निकाल अंतिम असतो, म्हणजे एसआयटीने क्लीन चिट दिला असं पण त्याच्यात काही सिद्ध होत नाही. एसआयटी एक केस साठी नेमण्यात आलेली आहे. गुजरात दंगलीचे शेकडोनी केसेस आता कोर्टात आहे. त्याच गुजरात दंगलीच्या केसेसमध्ये माया कुंदानी याला जनठेप देण्यात आलेला आहे, म्हणजे त्या सरकारचे काही मंत्री केले असं पण त्याच्यातून भाषित होते बाकीच होते हे पण लोकांना कळलं पाहिजे. मोदींना सॉफ्ट किंवा मोदींना क्लीन चिट अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाही. इस्पस प्रफुल्लभाईंनी सांगितलं आहे की कोर्टाचा निकाल अंतिम असतो. बरेचसे केसेस अजून कोर्टात प्रलंबित आहे, बरेचसे अपील पेंडिंग आहे आणि जोपर्यंत अंतिम निकाल सर्व केसेसचे होत नाही कुणाला काही बोलता येत नाही. मला वाटते की कोर्टाच्या निकालची प्रतीक्षा केली पाहिजे, पण काही केसेसमध्ये गुजरातचे काही मंत्री हे कन्व्हिक्शन त्यांना झालेलं आहे, त्यांना जन्मठेप देण्यात आलेली आहे. बरेचसे भाजपचे नेत्यांना जन्मठेप झालेली आहे, त्यांना शिक्षा झालेली आहे. म्हणजे त्या दंगलीत भाजपचे नेते भाजपचे लोक इन्वॉल्व्ह होते या कोर्टाच्या निकालापासून सिद्ध झालेलं आहे. आणि प्रफुल्लभाईच्या वर्डिक्ट बद्दल जेव्हा म्हणणं आपण ऐकतो तर हा सगळे वर्डिक वाचलेच पाहिजे. असंही म्हटलं जाते की राष्ट्रवादी काँग्रेसनं एक प्रकारे मोदींची बाजू घेतलेली आहे का अशी देखील चर्चा आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसची काय प्रतिक्रिया असेल? बाईटच्या स्नॅक बाईट करणं हे लोकांना सोपं असतो. याच्यात स्पष्ट बोलण्यात आलेलं आहे की राहुल गांधीच्या ज्या इंटरव्ह्यू होता त्या बाबतीत त्यांनी प्रश्न विचारल्यानंतर प्रफुल्लभाईंनी स्पष्ट सांगितलेलं आहे की न्यायालयाचा निकाल अंतिम असतो आणि त्याच्यावर कोणाला निर्णय देता येत नाही. म्हणजे न्यायालयाचे जे निकाल गुजरातसाठी बऱ्याचशा केसेस म्हणजे देण्यात आले हे ते पण त्याच्यातून दर्शवत आहे आणि जे निकाल असतील ते अंतिम असतील हा म्हणणं कुठेही वाईट नाही. मोदींना क्लीन चिट नाही, मोदीची बाजू नाही, भाजपच्या सोबत नाही, काँग्रेस विरोधात नाही हे लोकांना कळलं पाहिजे. बरोबर, तुम्ही तुमची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतात, पण नवाब मलिक काही वेळापूर्वी आपल्याला ज्या प्रतिक्रिया मिळत आहेत एक प्रकारे हे मांडण्याच्या दृष्टीनं किंवा या ज्या प्रतिक्रिया आहेत त्याच्यावरून असंही म्हटलं जात आहे की हा राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसला काहीच दबाव तंत्र वापरण्याचा प्रयत्न देखील केला जातोय, हे कितपत खरं आहे यावर तुम्हाला काय म्हणायचं? अजिबात दबाव तंत्र नाही. 15 वर्ष आम्ही या राज्य सरकारमध्ये काम करत आहोत, सांगती 10 वर्ष केंद्रामध्ये आम्ही सोबत आहोत. भाजप सोबत जाण्याचा आमचा इरादा कुठला नाही. 99 साली जेव्हा या देशामध्ये दोन्ही निवडणूक संगती झाली तेव्हा आम्ही काँग्रेस सोबत गेलो. त्यावेळेस जर भाजप सोबत जायचं असला असता तेव्हा दोन्ही सरकारमध्ये हा एनसीपी सामील झाली असती, पण तशी परिस्थिती किंवा तशी इच्छा किंवा तशी काही म्हणजे आमची मानसिकताच नाहीये. आणि कोणी प्रश्न निर्माण करत असतील त्या बाबतीत आम्हाला काही बोलता येत नाही. पण आम्ही स्पष्ट आमची भूमिका आहे की न्यायालयाचे आदेश अंतिम असत आहे आणि बऱ्याचशा केसेसमध्ये भाजपचे नेते कन्व्हिक्टेड झालेले हे पण खरी परिस्थिती आहे. धन्यवाद तुमच्या या सगळ्या प्रतिक्रियांबद्दल. आपण बघतोय की एनसीपीनं एक प्रकारे काँग्रेसला दबाव तंत्र वापरण्याचा हा प्रयत्न आहे का. राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू आपण ऐकून घेतलेली आहे आणि भाजपची देखील प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे, पण आता बघणार आहोत आपण पुढची बातमी.